आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा। नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल। पोलिसांकडून मार नाही मिळाला पोषक आहार। साऱ्या जगाला कोरोना संसर्ग रोगाने वेढला आहे। या पार्श्वभूमीवर भारत देशात सर्वत्र लॉकडाऊन केला आहे। सर्वजण सण वार उत्सव यात्रा रद्द करून प्रशासन योग्य खबरदारी घेत आहे। आज नवा एक पैलू पुलाची शिरुली येथे पाहायला मिळाला। चक्क पोलिसांनी संचारबंदी काळात लाठीचा प्रसाद नाही तर पोषक आहार देऊन शुभेच्छा दिल्या। पुलाची शिरोली येथील एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भोसले हे 22 मार्च जनता कर्फ्यू पासून आपली अखंड सेवा बजावत आहेत। त्यांच्या भागात येणाऱ्या गावात ते पूर्णपणे चोखपणे सेवा बजावत आहेत। नुकताच त्यांचा वाढदिवस झाला, पण सर्वत्र लॉकडाऊन असल्याने आणि जनतेची सेवा करण्याची मोठी जबाबदारी त्यांच्यावर असल्याने वाढदिवस असल्याचंही त्यांना कळालं नाही। पोलीस ठाण्यापासून काही हाकेच्या अंतरावर घर असून देखील पोलीस ठाण्यातच आपलं कर्तव्य बजावत मग्न असताना ते गेल्या महिनाभरापासून दिसत आहेत। कुटुंबातील व्यक्ती मुले बाळे यांच्याकडे लक्ष देण्यासाठी त्यांच्याकडे पुरेसा वेळ मिळत नाही। ऑन ड्युटी 24 तास असल्याने त्यांचा वाढदिवस असल्याचं त्यांच्या लक्षात आलं नाही। मात्र काही माध्यम प्रतिनिधींना साहेबांचा वाढदिवस असल्याचं कळाल्यानंतर सर्व माध्यम प्रतिनिधी एकत्र येऊन राष्ट्रीय महामार्गावर शिरोली सांगली फाटा येथे सायंकाळी सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भोसले व पोलीस कर्मचाऱ्यांना बोलावून घेऊन व रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या सर्वांना वाढदिवसाचं औचित्य साधून केळी व पाणी वाटप केलं। यावेळी पत्रकार सुनील कांबळे, विजय पोवार, अनिल उपाध्ये, अभिजित कुलकर्णी, हरिबुवा, संदीप कांबळे, कुबेर हंकारे, मिलिंद कुशिरे, योगेश रेळेकर, सुनील सूर्यगंध, ज्ञानसुंदर स्वामी यांच्यासह सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। महानकारी न्यूज साठी पुलाची शिरोलीहून कुबेर हंकारे। पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भोसले यांचा आज वाढदिवस आहे। गेली 25 काउंटर लॉकडाऊन आणि त्यानंतरचा पुढे वाढवलेला 21 तारखेपर्यंतचा वाढदिवस आहे। लॉकडाऊन आहे दरम्यानच्या काळामध्ये कोणत्याही प्रकारच्या संसाराची आरोग्याची काळजी न करता आहे रस्त्यावरती उभ्या आहेत आखडपणे आहेत। आणि आपल्या पोलीस स्टेशनमध्येच किचन उभं केलं आहे, तिथं जेवण करून ते सगळ्या पोलीस कर्मचाऱ्यांना जेवणाची व्यवस्था करत आहेत। आणि पुढे एमआयडीसी पोलीस जे आहेत ते रात दिवस इथं रस्त्यावरती आहेत आणि त्याचा वाढदिवस साजरा करायला त्यांना वेळ मिळत आहे। आपण त्यांच्यासोबत येणारे जाणारे जे काही असतील त्या केळी वाटप